सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। हॉस्पिटल मध्ये 3000 स्क्वेअर फूट मध्ये 15 दिवसाच्या आत मध्ये लॅब सुरू होईल। लॅबचं सर्व काम पूर्ण करून मशिनरीज पूर्ण इन्स्टॉल करून आणि त्याला आवश्यक ती ICMR ची परमिशन सुद्धा मिळवून आज रोजी ती लॅब प्रत्यक्षामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्व नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल झालेली आहे। नवी मुंबई को कोविड मुक्त करने के उद्देश्य से पूर्व मंत्री एवं विधायक गणेश नाइक हर सप्ताह पालिका आयुक्त से मुलाकात कर उनसे नवी मुंबई की कोविड स्थिति का जायजा ले रहे हैं एवं उन्हें सूचना तथा सुझाव भी दे रहे हैं। बता दें कि जब उन्होंने पालिका आयुक्त से पहली मुलाकात की तब से उनकी यही मांग रही है कि नवी मुंबई में खुद की अपनी कोविड टेस्टिंग लैब हो और अपने हर एक बैठक में वे इसका फॉलोअप भी लेते थे। आज उनके इसी प्रयासों के परिणाम स्वरूप नवी मुंबई में खुद की अपनी कोविड-19 लैब की स्थापना की गई है एवं अब इस लैब में RT-PCR टेस्टिंग प्रक्रिया भी शुरू हो गई है। लैबच्या बाबतीमध्ये सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं की बाबा आपण वाशीच्या रुग्णालयामध्ये लैब करतो, परंतु एकूणच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नियमानुसार वाशीची लॅब ती 700 स्क्वेअर फुटाची ती काय मंजूर होणार नाही असं त्यांना सांगितलं गेल्यानंतर आता नेरूळच्या हॉस्पिटलमध्ये 3000 स्क्वेअर फुटमध्ये ती लॅब सुरू साधारणपणे 15 दिवसाच्या आतमध्ये लॅब सुरू होईल आणि ती लॅबसुद्धा शेवटी खाजगीकरणाच्याच अनुषंगाने, कारण तिथे तंत्रज्ञान असलेले स्टाफ आपल्याकडे नाहीत, म्हणजे त्याचंसुद्धा आउटसोर्सिंग म्हणजे मॅनपॉवरचं आउटसोर्सिंग करण्यात येणार आहे। पालिका आयुक्त अभिजीत बांगर ने इसी की अधिक जानकारी देते हुए कहा कि अब तक हम निजी लैब में टेस्टिंग करवाते थे जिसमें भारी मात्रा में खर्च भी होता था, मगर अब मनपा द्वारा खुद की टेस्टिंग लैब शुरू की गई है। एंटीजनच्या सोबत जी दुसरी महत्त्वाची टेस्ट आहे ज्याला RT-PCR टेस्ट म्हणतो आपण, ती टेस्ट सुद्धा महत्त्वाची आहे आणि काही पेशंटच्या बाबतीमध्ये आपल्याला RT-PCR टेस्ट करणं अत्यंत आवश्यक असतं आणि त्यामुळे त्या टेस्टसाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये आणि महानगरपालिकेच्या मालकीचं असणं अत्यंत आवश्यक आहे। आजपर्यंत साधारणतः आपण अप्रोच हा साधारण आपल्या प्रायव्हेट लॅबकडनं टेस्ट करून घेण्यावरती होता, परंतु त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या, टेस्टचा रिझल्ट यायला विलंब होता आणि त्याचबरोबर आपला खर्चही फार मोठ्या प्रमाणावरती होत होता। त्यामुळे महानगरपालिकेने निर्णय घेतला की आपण आपल्या मालकीची लॅब सुरू केली पाहिजे आणि एक चांगली गोष्ट अशी म्हणता येईल आपल्याला की ती लॅब आपण सुरू करण्याचं कार्यवाही सुरू केली आणि त्यानंतर साधारणतः 7 ते 10 दिवसाच्या कालावधीमध्ये लॅबचं सर्व काम पूर्ण करून मशिनरीज पूर्ण इन्स्टॉल करून आणि त्याला आवश्यक ती ICMR ची परमिशनसुद्धा मिळवून आज रोजी ती लॅब प्रत्यक्षामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्व नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल झालेली आहे। आगे उन्होंने ये भी कहा कि ये पूरी तरह से ऑटोमेटिक मशीन है जिसके माध्यम से 24 घंटे में कम से कम 1000 टेस्ट संभव होंगे। या लॅबच्या माध्यमातून दररोज 1000 टेस्ट RT-PCR मशीनवरती करण्याची आपली कॅपॅसिटी आहे आणि ह्या टेस्ट पूर्णतः जी मशिनरी आहे फुल्ली ऑटोमॅटिक आपली मशिनरी आहे, त्याचा स्पीड अत्यंत चांगला आहे आणि त्या माध्यमातून एक आपलं RNA एक्सट्रॅक्शन मशीन आणि एक RT-PCR याच्यावरती आपण 24 तासांमध्ये साधारणतः 1000 टेस्ट करू शकतो। अत्यंत अद्ययावत स्टेट ऑफ द आर्ट अशी टेक्नॉलॉजी असणारी आपण त्या ठिकाणी मशिनरी अवेलेबल करून दिली, त्यासाठी आवश्यक असणारं मॅनपॉवर लॅब टेक्निशियन मायक्रोबायोलॉजिस्ट आणि पॅथॉलॉजिस्ट ह्या सर्वांच्या नियुक्त्या करण्यात आल्या, त्यांचे प्रशिक्षण करण्यात आले आणि आजपासून प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी टेस्टिंग सुरू झाली। ब्युरो रिपोर्ट NMTV न्यूज।